नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. राहुल गांधींच्या धुळे शहरात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण यांनी केली SSVPS महाविद्यालयातील मैदानाची पाहणी. धुळे शहरात कॅन्डल मार्च काढून माजी सैनिकांच्या वतीने वाहण्यात आली शहीद जवानांना श्रद्धांजली. परीक्षा केंद्रांवरील कामकाज पूर्वीसारखेच ठेवा, धुळे जिल्हा खासगी शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात आले प्रशासनाला निवेदन. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी साबीर शेट यांची निवड, मान्यवरांकडून देण्यात आल्या शुभेच्छा. इयत्ता 12वीच्या बोर्डाची परीक्षेला सुरुवात, एकूण 44 केंद्रांवर करण्यात आली विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था. आणि प्रभाग क्रमांक 19 मधील बोरसे कॉलनीत पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नुकसान, नागरिक त्रस्त तर मनपाचं झालं दुर्लक्ष. राहुल गांधींच्या धुळ्यात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण यांनी SSVPS महाविद्यालय येथील मैदानाची पाहणी केली. काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी धुळे शहरात येणार आहे. शहरातील SSVPS महाविद्यालयातील मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून सभेच्या पूर्वतयारीसाठी तसेच आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण धुळे शहरात आले होते. त्यांनी महाविद्यालयातील मैदानातील पाहणी करून कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व नेते मंडळींना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. याप्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील, युवराज करंकाळ, मधुकर गर्दे, रमेश श्रीखंडे, सादिक शेख, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, छोटू खरात, अमरीश पटेल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना माजी सैनिकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली देण्यात आली. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बरेच वीर जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांना धुळे शहरातील माजी सैनिकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी हरेंद्र सावंत, कमलाकर कांबळे, सुभाष माळी, रामदास मराठे, बाळू पाटील, गजानन वाडेकर, यादवराव साळुंखे, पंढरीनाथ बाविस्कर आदी उपस्थित होते. आपल्या भारतीय जवानांच्या गाडीवर RDX भरलेली ट्रक लोटल्यानंतर आपले भारतीय जवान 40 जवान शहीद झालेले आहेत आणि 4 अति मृत्यूशी झुंज देत आहेत. या सरकारने जे हे केलेलं आहे, आता रोज बॉर्डरवर 4-5 सैनिक शहीद होत असतात, मग ते डिफेन्सचे असू द्या किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचे असू द्या. परंतु ज्या आया बहिणीचा कुंकू हे होतो, मुलं वडिलांना पारखे होतात, अशा लोकांच्या भविष्याचा प्रश्न मोठा निर्माण होतो. एकच वेळेस हा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आता आम्ही जे मुलं सैनिक आहेत तिथे आलेले, आम्ही मुलं सैन्यात पाठवतो. काही लोक सैन्यात आहेत, बेमौत मारण्यासाठी पाठवलेले नाहीत. जशाच तसे उत्तर देऊन पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि पाकिस्तानला हे नेस्ताबुद्ध शासनाने केलं पाहिजे आणि जवानांना फुल पॉवर दिली पाहिजे. टिट फॉर टॅट, जसा गोळे ज्याप्रमाणे पत्थर मारतील त्याप्रमाणे बंदुकीने त्यांना गोळ्या दिल्या पाहिजेत. एक वेळेस हा फैसला व्हायला पाहिजे आणि युनोमध्ये सरकारने, भारताने एवढी बाजू भक्कम केली पाहिजे की युनोमध्ये ह्या देशाला पूर्ण जगामध्ये एकांक पाडलं पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. परीक्षा केंद्रांवरील कामकाज पूर्वीसारखे ठेवा, अन्यथा बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा खाजगी शिक्षण संस्था संचालक संघाच्या वतीनं निवेदन देऊन देण्यात आला. 12वीच्या परीक्षा काळात यंदा कामकाजाच्या धोरणात जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केले आहेत. मात्र या बदलांमुळे अडचणींना सामोरे जावे लागले. 12वीच्या परीक्षा पूर्वीच्या धोरण व नियोजनानुसार घ्याव्या, अन्यथा परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा जिल्हा खाजगी शिक्षण संस्था संचालक संघाने दिला. शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्याची नियमावली निश्चित केली आहे. मंडळातर्फे पर्यवेक्षकीय यंत्रणेत बदलाची कोणतीही सूचना किंवा आदेश नाही. मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या नियुक्तीत बदल केले. मंडळाच्या नियमानुसार केंद्र संचालकाची नियुक्ती विभागीय मंडळ करते. तसेच केंद्र संचालक आवश्यकतेनुसार व उपकेंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही परीक्षा कामात समावेश केला. त्यांनाही विविध परीक्षा केंद्रांवर नियुक्त केले. यामुळे मोठी गैरसोय होईल. या बदलांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बदलांमुळे निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी
पूर्वीप्रमाणेच परीक्षेचे कामकाज सुरू ठेवावे अशी मागणी संस्था संचालक संघाने केली. यावेळी संघाचे अध्यक्ष मंगलसिंग गिरासे, गजानन पाटील, राजेश्वर पाटील, डॉक्टर महेश घुमरे, राजेंद्र पाटील, डी के पवार, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष विनोद रोकडे, दिलीप पाटील, यू डी तोरवणे, भूषण देवरे, सुधीर सनेर, संजय पवार, एन एन महाले, के वाय कुलकर्णी, एस ई पाटील, विजय दुसाने, वाल्मिक पवार उपस्थित होते. निवेदन दिलं की 12वीची परीक्षा 21 तारखेपासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. आमच्या शिक्षक संघटनेने, संस्थेच्या शिक्षक संघटने जिल्ह्यातल्या, त्यांनी सर्वांनी तुम्हाला निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून संस्था चालक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि नॉन टीचिंग संघटना या सर्वांनी मिळून आज साहेबांना भेटायला आलो, पण साहेब आज नाही आहेत. आम्ही अंतरिम साहेबांना सांगितलं, हे जर केलं नाही तर आम्हाला मेहरबानी करून उद्या आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल, परीक्षा घेता येणार नाही, नाही तर आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना रोडवर बसून हे करा. कारण की विद्यार्थी आहेत, माझ्या संस्थेतसुद्धा जवळजवळ 700-800 विद्यार्थी 11वी 12वीचे आहेत परीक्षेला, त्याच्या 450 मुली आहेत. मुलींची जबाबदारी कुठून कोणी घ्यायची? ट्रॅफिक एवढी चालू आहे, परीक्षाचा काल कोणाचं हे आहे, रिशीट नाही आहे परीक्षेचं कोणाचं, कोणी काही राहून गेलेलं आहे तर तपासेल, स्थानिक शिक्षकाशी स्थानिक क्लार्क असे त्यालाच माहिती आहे, त्याने क्लार्कही बदलावा, शिपाईही बदलावा. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाचे बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ,
एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अहो थांब थांब अहो, मी बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा, अरे बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छ. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधासना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढ होस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला बी इजा नाही? बिलकुल नाही. परसबाग, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मना भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस मोठे. धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड, शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी साबीर शेठ यांची निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. धुळे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी साबीर शेठ यांची निवड झाली, त्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, करीम शेठ, डॉक्टर सरफराज अन्सारी, वसीम बारी, अमीन पटेल, मुख्तार मंसुरी, मुल्ला चाचा आदी उपस्थित होते. याविषयी चंद्रकांत सोनार यांनी अधिक माहिती दिली. काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांचा संयुक्त एकत्रितरित्या विरोधी पक्षनेता म्हणून आमचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ नगरसेवक साबीर भैया यांच्या नियुक्त करण्याबाबत पत्र आलं होतं, तर त्यानुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 19(1)(ए)अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी आज साबीर शेख यांची विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती करत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून 44 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 25,357 विद्यार्थी
प्रविष्ट असून एकूण 44 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. धुळे शहरातील 7 केंद्र, तालुक्यातील 14, साक्री तालुक्यात 9, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी 7 परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता 12 परीक्षा घेण्यात येत आहे. सदर परीक्षा 20 मार्चपर्यंत चालणार असून 12 परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रभाग क्रमांक 19 मधील बोरसे कॉलनीमध्ये पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून मनपा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये बोरसे कॉलनी आहे. अनेक दिवसांपासून येथील पाईपलाईनला गळती लागली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले, तसेच नागरिक वस्तीमध्ये पाणी साचले आहे. मात्र याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. शिवाय गटारी तुंबल्याने नागरिकांनी पुढाकार घेत गटार स्वच्छ केली. यावेळी नागरिक संताप व्यक्त करताना दिसले. याविषयी निहाल अख्तर आणि मोहम्मद शकी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वार्ड नंबर 19 के सद्दाम भाई से हमने रिक्वेस्ट किया, यहाँ पर बहुत दिनों से पाइपलाइन ये फूटी हुई है, लीक हुई है. यहाँ के बस्ती के सारे लोग बहुत परेशान हो गए, यहाँ बहुत डाक जमता है पानी का. उसके बाद में हमने सद्दाम भाई के पास रिक्वेस्ट लेके गए. सद्दाम भाई ने नगर पालिका में फोर्स किया, उसके बाद भी नगर पालिका से कर्मचारी यहाँ आए नहीं और हम बहुत परेशान हो गए. अब यहाँ इतने मच्छर है, डांस है, हमारे बच्चे बीवी और बड़े बुजुर्ग जब बीमार पड़ेंगे तो उसका क्या बनेगा. सिविल हॉस्पिटल में जाओ तो सिविल हॉस्पिटल में भी लोग बोलते हैं कि आप अपने इलाके की दुरुस्ती करवाएं जब इतनी गंदगी है तो. लेकिन ये नगर पालिका वाले कर्मचारी जो हैं तो सुनते नहीं हैं किसी की बात. हमको तकलीफ ये कैसा है कि ये जो पानी निकलता है रोड से, हमारे गुडाउन में घुसा माल पूरा गिल्ला होता. उसके बाद ये डुक्कर डाकर भी आते, बच्चे लोग को भी तकलीफ होता, मक्का विक्का ये मच्छर विच्छर आते सब. ये बंद करवाना चाहिए ना, वो आवाज़ उठाना चाहिए, कोई तो आवाज़ नहीं उठा रहा है यहाँ पे. ये ना पाइप लाइन फटा हुआ है या ना जैंड खुल गया इसका, इससे पानी भर जब पानी आता ना पाइप में जब भर कर निकलता है पूरा यहाँ पर डाब जम जाती है. अभी तो कम है ये पानी, इससे ज़्यादा पानी निकल रहा था. हम लोग ने उसको एमसील लगाया, खड्डा हमने खुदवाया और सद्दाम भाई को ही बोला हमने. सद्दाम भाई ने कई बार बात किया, भाई कोई आ नहीं रहा उसको रिपेयर करने के लिए. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. राहुल गांधींच्या धुळे शहरात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण यांनी केली SSVPS महाविद्यालयातील मैदानाची पाहणी. धुळे शहरात कॅन्डल मार्च काढून माजी सैनिकांच्या वतीने वाहण्यात आली शहीद जवानांना श्रद्धांजली. परीक्षा केंद्रांवरील कामकाज पूर्वीसारखेच ठेवा, धुळे जिल्हा खासगी शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात आले प्रशासनाला निवेदन. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी साबीर शेट यांची निवड, मान्यवरांकडून देण्यात आल्या शुभेच्छा. इयत्ता 12 बोर्डाची परीक्षेला सुरुवात, एकूण 44 केंद्रांवर करण्यात आली विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था. आणि प्रभाग क्रमांक 19 मधील बोरसे कॉलनीत पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नुकसान, नागरिक त्रस्त तर मनपाचं झालं दुर्लक्ष. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.